नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीच्या तासाला आर हे इंग्रजी अक्षर स्मॉल लिपी याचा वळण आणि फोर लाइन्स मध्ये लेखन अचूक आणि चांगले कसे करावे ते शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया आर हे अक्षर लेखन करताना आपण कोणकोणत्या अवयवांचा वापर करतो। उभी रे आणि अर्धवर्तुळ, स्ट्रेट लाइन एंड हाफ सर्कल। आता हे स्ट्रेट लाइन आणि हाफ सर्कल हे दोनच अवयव वापरून इंग्रजीचं आर अक्षर कसं तयार झालेलं आहे त्याचं लेखन मी तुम्हाला इथे करून दाखवलेलं आहे। इथे बघा, 1 2 3 4 या फोर लाइन्स आहेत। इंग्रजी लेखन आपण फोर लाइन्स मध्ये करतो बरोबर, तर त्यातले आपण सेकंड आणि थर्ड लाईनचा यूज करून आपण हे स्मॉल आर काढलेले आहे। आता मी तुम्हाला प्रत्यक्षात आरचं लेखन करून दाखवते। पेन्सिल अगदी व्यवस्थित हातात धरायची आहे, दाबून लिहायचं आहे, खाली काहीतरी कडक आधार घ्यायचा आहे आणि लेखनाला सुरुवात करायची आहे। सरळ रेष काढा, परत वर जा आणि फक्त थोडंसं गवत कसं काढता तुम्ही गवताचं चित्र तसं गवत काढले तरी चालतील, मात्र ते गवत असे नको। हां, आता ह्याला मराठीमधला हा चार अंक झाला, तर आपल्याला चार अंक नाही काढायचं आहे, तर इंग्रजी अक्षर आर काढायचं आहे। आरचं लेखन फार व्यवस्थित आणि छान आणि सोपं आहे, तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला येणार आहे। बघा, स्ट्रेट लाईन काढा, पेन्सिल उचलू नका, तसंच परत वर जा आणि फक्त असं करा। बघा आलं की आकर्षक आर, याला म्हणतात परफेक्ट आर। असा काढायचा नाही। परत एकदा बघा, स्ट्रेट लाईन, परत वर या, हाफ सर्कल, स्ट्रेट लाईन काढा, वर या, परत हाफ सर्कल, स्ट्रेट लाईन, परत त्याच दिशेने वर या, हाफ सर्कल, स्ट्रेट लाईन, वरती या, हाफ सर्कल। असे चार काढू नका। बरीचशी मुलं पेपर तपासताना आमच्या लक्षात येतं, बरीचशी मुलं आर असं काढून मोकळा होतात, ते लेखन चुकीचं आहे। ते ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, काळजीपूर्वक लेखन करा, सुंदर टापटीप लेखन करा आणि आम्हाला दाखवा।